Hi friends, welcome in our channel. Let's learn. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस कसे करायचे. काही एक्झाम्पल्स आणलेले आहेत मी तुमच्यासमोर आज, तर त्या एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण समजा क्वेश्चन आले आपल्यासमोर ॲक्टिव्ह व्हॉइसचे, तर त्याचे पॅसिव्ह व्हॉइस कसे करायचे ते पाहूया. लक्षात घ्या, जरी क्वेश्चन आले ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आणि जरी त्या क्वेश्चन्सचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं असेल, तरी देखील आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, आणि ती म्हणजे आपल्याला क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन चेंज करायचा नाही, म्हणजे क्वेश्चन्सचं आन्सर किंवा साध्या वाक्यात रूपांतर करायचं नाही. जो क्वेश्चन आहे तो तसाच आपल्याला ठेवायचा आहे. त्याचबरोबर सेंटेन्समध्ये जो टेन्स यूज केला असेल तो टेन्सही आपल्याला बदलायचा नाही. समजा साध्या वर्तमान काळातलं वाक्य असेल तर साध्या वर्तमान काळामध्येच ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जाणार आहे. किंवा एखादा क्वेश्चन असेल तर तो क्वेश्चन म्हणूनच काय होणार आहे, पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जाणार आहे. फरक एवढाच होणार आहे की जसं आपण मागच्याही अनेक लेक्चर्समध्ये पाहिलेलं होतं की आपण ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करतो, म्हणजेच आपण ॲक्टिव्हमध्ये जसं सब्जेक्टला महत्त्व असतं, सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट देअर, त्याप्रमाणे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्टला महत्त्व देतो, म्हणजे ऑब्जेक्टकडून क्रिया ही करवून घेतली जाते. कशामध्ये? पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. त्यामुळे आपण फक्त सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट याचं काम बदलणार आहोत, बाकी क्वेश्चन आहे तसाच राहणार आहे, त्याचबरोबर टेन्सही जो वाक्यात आलेला आहे तोच राहणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया इथे. परंतु सुरुवात करण्याआधी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्रांनाही शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग आपण सुरू करूया. पहा, फर्स्ट सेंटेन्स आहे, कोणता आहे? डू दे कम्प्लीट द वर्क. आता अशा प्रकारचं सेंटेन्स आहे, म्हणजेच काय झालेलं आहे इथे पहा, डू. आता मागेही मी बऱ्याच वेळेस लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, हा जो डू येतो, डू किंवा डज किंवा डीड, हे जे शब्द येतात हे शब्द कशासाठी येतात, तर लक्षात घ्या, वाक्यामध्ये साधं वाक्य असेल त्या वाक्यामध्ये साध्या वर्तमान काळात म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डू किंवा डज ऑक्झिलरी म्हणून येत नाही, तर ते काय म्हणून येतात, मेन वर्ब म्हणून येत असतात. आणि जर का सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साध्या वर्तमान काळात जर का ते ॲज अ ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाचं काम करण्यासाठी आले, म्हणजे पहा या वाक्यामध्ये पहा, कम्प्लीट हे मेन वर्ब आहे, हे मेन मुख्य क्रियापद आहे आणि हे सहाय्य करण्यासाठी आले, मग असं कधी येऊ शकतं, तर दोनच वेळा हे येऊ शकतं, आणि त्या दोन वेळा म्हणजे कोणत्या, तर क्वेश्चन बनवताना किंवा साध्या वर्तमान काळातील वाक्याला नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तेव्हा. तर हे ज्याप्रमाणे तुम्ही पाहताच असाल हे काय आहे, क्वेश्चन आहे, आणि म्हणून इथे डू हा आलेला आहे टू क्रिएट टेन्स. ओके, सॉरी, टू क्रिएट टेन्स नाही, टू क्रिएट क्वेश्चन. क्वेश्चन क्रिएट करण्यासाठी इथे डू हा आलेला आहे, कारण डू आल्यामुळे आपण क्वेश्चन विचारू शकतो. आणि हा क्वेश्चन कोणत्या प्रकारचा आहे, येस वर्बल क्वेश्चन आहे किंवा आपण त्याला येस नो टाईप क्वेश्चन असंही म्हणू शकतो. ओके, म्हणजे डू दे कम्प्लीट द वर्क, अशा प्रकारे आपण बोलणार आहोत. मग काय येणार आहे इथे, तर येस ऑर नो. ओके, चालेल. आता आपण याचं पॅसिव्ह कसं करायचं ते पाहूया. तर डू दे कम्प्लीट द वर्क, पहा इथं मी रेड कलरमध्ये केलेलं आहे डू आणि कम्प्लीट. आपल्याला याच्यामध्ये फरक करायचा आहे, याच्यामध्ये चेंज करायचा आहे, म्हणजेच पहा जे डू आहे हे डू साध्या वर्तमान काळात आलेला आहे हा क्वेश्चन होता म्हणून, परंतु साध्या वर्तमान काळात ॲक्टिव्हमध्ये आपण वापरतो, परंतु पॅसिव्हमध्ये साध्या वर्तमान काळात आपण एम किंवा इज किंवा आर या तीनपैकी ऑक्झिलरीजचा वापर केलेला होता, आणि तोच आपल्याला इथे करायचा, एम किंवा इज किंवा आर. मग हे एम किंवा इज किंवा आर कोणाप्रमाणे घ्यायचं आहे, तर या ऑब्जेक्टनुसार. फार, कारण की पहा, जर का मी फक्त एवढंच सेंटेन्स लक्षात ठेवलं, दे कम्प्लीट द वर्क, तर याच्यामध्ये दे हे सब्जेक्ट आहे, कम्प्लीट हे वर्ब आहे आणि द वर्क हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग हाच ऑब्जेक्ट आपला सुरुवातीचा येणार आहे, मग या ऑब्जेक्टला काय, एकच आहे, सिंग्युलर आहे, म्हणून इज. ओके, म्हणून आपलं वाक्य असं झालेलं आहे, इज द वर्क कम्प्लीट्स अ V3 कम्प्लीटेड बाय देम. ओके, इज द वर्क कम्प्लीटेड बाय देम, झालं आपलं वाक्य. म्हणजे पहा, जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण तसाच ठेवलेला आहे, आपण टेन्सही बदललेला नाही,
आणि अशा प्रकारे आपण ॲक्टिवचं पॅसिव केलेलं आहे. मग हाच प्रश्न डब्ल्यू एचच्या वर्डने सुरुवात होत असेल तर काय करायचं? तरीही काही घाबरायचं नाही. हा जो डब्ल्यू एच वर्ड आहे तो क्वेश्चनमध्ये जसा आला आहे तसाच आपण आन्सरमध्येही लिहिणार आहोत. पहा, म्हणजे क्वेश्चनमध्ये जसं व्हायने सुरुवात झालेली आहे, व्हाय डज ही मेक दिस अशा प्रकारचं आहे, तर इथे व्हायनेच सुरुवात आपली पॅसिवमध्येही होणार आहे. त्याच्यानंतर इथे डज आला आहे, ओके, कारण हा डज ही शिरीलेला आहे म्हणून डज आला आहे. आता आपल्याला काय करायचं, धीस घ्यायचं आहे. मग धीस पुन्हा काय येणार आहे, सिंग्युलर. सिंग्युलर आहे म्हणून पुन्हा इज, म्हणजे व्हाय इज. लक्षात घ्या, याच्यामध्ये व्हायच्या नंतर इज किंवा कोणतंही ऑक्झिलरी येणं, डब्ल्यू एच वर्ड नंतर कोणतंही ऑक्झिलरी येणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण इथे काय घेतलं, इज. व्हाय धीस इज मेड बाय हिम असं केलं की रॉंग होणार आहे. लक्षात घ्या, व्हाय धीस इज मेड घेतलं तर रॉंग का, कारण की या डब्ल्यू एच वर्ड नंतर डायरेक्ट काय येणार नाही, सब्जेक्ट येऊ शकत नाही, त्याच्यानंतर ऑक्झिलरीज यावं लागतं. ओके, मग पहा, व्हाय इज, आता काय घ्या, ऑब्जेक्ट घ्या, धीस. मेक्सचं व्ही3 काय झालं, मेड, आणि बाय हिम. झाला आपला क्वेश्चन तयार. ओके, पॅसिव वॉइसमधला क्वेश्चन तयार झालेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स जे आहे, डीड ही इश्यू द पास. पुन्हा तेच डीड आला आहे तो कशासाठी, क्वेश्चन तयार करण्यासाठी. मग आता आपण इथे सिंपल पास्ट टेन्समध्ये कोणते ऑक्झिलरी वापरतो, पण आज मागे मी तुम्हाला चार्ट दिलेला होता त्याच चार्टनुसार, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तिथेही आपण एम इज आर वापरत होतो आणि इथेही आपण एम इज आरचा वापर केला. त्याचबरोबर सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण वॉज किंवा वरचा वापर करत होतो आणि त्याप्रमाणे इथे आपण वॉजचा वापर करतो आहे. आता वॉजचा का, कारण की द पास आहे, द पासेस असतं तर वर. ओके, लक्षात घ्या, द पासेस म्हणजे जास्त असते तर मग काय झालं असतं, वर द पासेस. ओके, परंतु इथं एकच आहे पास आणि म्हणून इथे मी काय केलं, वॉज घेतलेलं आहे. ओके, मग वॉज द पास आणि इथे वॉज का घेतला आहे, कारण डीडपासून सुरुवात आहे म्हणून इथे आपण काय घेतलं, त्याच्या जागी वॉज घेतला. म्हणजे लक्षात घ्या, क्वेश्चनची सुरुवात डू किंवा डजपासून झाली तर एम इज आरपासून आपली पॅसिवमधल्या क्वेश्चनची सुरुवात होऊ शकते, आणि क्वेश्चनची सुरुवात जर डीडने झाली तर वॉज किंवा वर्न आपली पॅसिवची सुरुवात होऊ शकते. ओके, मग पहा इथे आलेलं आहे की वॉज ही आहे तो ही शेवटी जाणार आणि द पास पुढे येणार, म्हणून इथे आला आहे वॉज द पास. इश्यूचं V3 इश्यूड बाय हेम. झालं आपलं सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आर यू मेकिंग फूड. ओके, आर यू मेकिंग फूड आहे, त्याच्या ठिकाणी आर म्हणजेच काय, पहा हा टेन्स कोणता आहे, सॉरी एक मिस झाला आपला, फोर्थ वन मिस झाला. आधी आपण फोर्थ वन पाहूया, फोर्थ वन आधी पाहूया, हू पेड द फीज. पहा आता इथे पेड आलेलं आहे, पेड म्हणजेच काय, सिंपल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे. ओके, हे काय आहे, सिंपल पास्ट टेन्समधलं वाक्य आहे, आणि सिंपल पास्ट टेन्समधलं वाक्य असेल तर आपण पुन्हा एम इज आर, सॉरी वॉज वरचा वापर करत असतो. लक्षात घ्या, सिंपल पास्टमध्ये आपण वॉज किंवा वरचा वापर करत असतो. मग पहा, हू पेड द फीज. लक्षात घ्या, हू किंवा हुम आलेलं असेल तर बाय हुम असा आपल्याला काय करावा लागतो, पॅसिव वॉइसची सुरुवात करावी लागते. कारण की पहा, हू पेड द फीज या वाक्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर हा हू, हू म्हणजे इथे काय म्हणून आलेला आहे, लक्षात घ्या, हू, कोणी पेड केली फीज. ओके, म्हणजे कोणी हा सब्जेक्ट झालेला आहे आणि फीज ही काय झालेली आहे, ऑब्जेक्ट झालेली आहे, आणि पेड हे काय झालेलं आहे, वर्ब झालेलं आहे. मग अशी जर का वाक्य आली तर कोणाकडून, पहा कोणी भरली फीज आणि कोणाकडून भरली गेली. लक्षात घ्या, जसं बाय हा आपण इथे जसा शेवटी घेतो तर तसंच इथे सुरुवातीला आलेला आहे आणि बाय होम. परंतु जरी आपण इथे बाय होम सुरुवातीला घेतलं असेल तरी अर्थ मात्र असाच होतो, बाय होम कोणाकडून फीज भरली गेली. ओके, त्याच्यामुळे वाक्याच्या अर्थामध्ये जराही फरक पडत नाही, एवढंच की बाय हुम घ्यावा लागतो कधी हू आणि हूपासून ॲक्टिव वॉइसची सुरुवात आलेली असेल तर. ओके, ठीक आहे, मग बाय हुम नंतर काय आहे, पेड पास्ट टेन्स आहे आणि हुम एकवचनीच आहे म्हणून वॉज, बाय हुम वॉज द फीज पेड, वाक्य झालं आपलं पॅसिव वॉइस. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचं सेंटेन्स पाहूया. समजा ING ची वाक्य आली तर ING च्या वाक्यांसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर लक्षात घ्या, जसं आपण मागे जे बघितलेले होते, काही टेन्सेस पाहिलेले होते, प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअसमध्ये आपण एक गोष्ट सेम करत होतो दोन्हीमध्ये, तो म्हणजे बीईंगचा वापर. आणि तीच गोष्ट आपल्याला काय करायची आहे, इथे करायची आहे. म्हणजे आर यू मेकिंग फूडचं काय करणार आहे, आरच्या जागी काय होणार, आर यू, यूशी रिलेटेड आहे म्हणून आर आलेलं आहे. परंतु फूड हे जे ऑब्जेक्ट आहे ते ज्यावेळेस सुरुवातीला येतं त्यावेळेस हे काय झालं, इज. ओके, मग इज फूड
आई एन जीच्या आधी बीईंग लिहा आणि मग ह्या आई एन जीला काढून व्ही थ्री करू शकता. म्हणजे इज फूड बीईंग मेड बाय यू, आपला क्वेश्चन आहे तसंच राहिलेला आहे. आर यू मेकिंग फूड, तू जेवण बनवतेस का, त्यापेक्षा जेवण तुझ्याकडून बनवलं गेलं आहे का. ओके पहा, प्रश्न तो प्रश्नच राहिलेला आहे आणि पॅसिव वॉइसही केलेला आहे. त्यानंतर पुढचं जे सेंटेन्स आहे किंवा क्वेश्चन आहे म्हणून आपण काय आहे, व्हॉट आर दे डूईंग टू रिड्यूस पोल्युशन लेवल इन द सिटी. ओके पहा, व्हॉट आर दे डूईंग टू रिड्यूस द पोल्युशन, ओके पोल्युशन लेवल इन द सिटी. आता असं वाक्य असेल तर काय करणार आहे, सुरुवात आपली व्हॉट ना आहे, डब्ल्यू एचचा वर्ड आला आहे असाच लिहायचा आहे व्हॉट. ओके त्याच्यानंतर इथे आर आला आहे कारण की धीस आर इज रिलेटेड टू दे, परंतु इथे मात्र आपल्याला हा काय करायचा आहे, इज का घेतलेला आहे, कारण की लक्षात घ्या काय आहे इथे, काय आलेलं आहे, व्हॉट आर दे डूईंग टू रिड्यूस पोल्युशन. पहा ऑब्जेक्ट काय आहे की टू रिड्यूस पोल्युशन, पोल्युशन कमी करण्यासाठी. लक्षात घ्या हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे, परंतु घाबरून जाण्याची काहीही गरज नाही आहे. जरी वेगळ्या प्रकारचं असेल तरी आपले जे एक बेसिक आपण म्हणू शकतो की व्हॉइसेसचा बेस जर का पक्का असेल तर कसल्याही प्रकारचे सेंटेन्सेस आले आपल्याला तर आपण आरामात ते करू शकतो. पहा इथे आलेलं आहे, पहा व्हॉट इज बीईंग डन, पहा काय म्हटलेलं आहे मी, डुईंग दे डुईंग आहे ना, तर काय केलेलं आहे व्हॉट इज बीईंग डन. ओके पहा व्हॉट इज बीईंग डन टू रिड्यूस द पोल्युशन लेवल इन द सिटी, झालं आपलं वाक्य. म्हणजे हे जे आहे टू रिड्यूस पोल्युशन लेवल इन द सिटी, ते आहे असं शेवटी लिहिलेलं आहे आणि इथे आपण फक्त म्हटलं आहे व्हॉट इज बीईंग डन. ओके मग पहा इथे या वाक्यामध्ये पहा व्हॉट इज बीईंग डन असं म्हटलेलं आहे, त्यानंतर मग टू रिड्यूस पोल्युशन लेवल इन द सिटी असं झालेलं आहे. हे वाक्य काय झालेलं आहे, पॅसिव वॉइसमध्ये गेलेलं आहे. ओके पहा ते काय करतात पोल्युशन रिड्यूस करण्यासाठी आणि काय आहे त्यांच्याकडून काय केलं गेलं पोल्युशन रिड्यूस करण्यासाठी. ओके मग अशा प्रकारचं वाक्य आहे, जरी आलं तरी देखील काही घाबरायची गरज नाही. पहा तोच आपण स्ट्रक्चर फॉर्म्युला, जो काही फॉर्म्युला आहे तोच यूज केलेला आहे. ओके आणि केलेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स पाहूया आपण, वॉज द लीडर गिविंग स्ट्रॉंग आर्ग्युमेंट्स. ओके मग पहा इथं वॉज आहे कारण की ते द लीडरशी रिलेटेड आहे म्हणून, परंतु इथे वेअर आपण घेतलं कारण की स्ट्रॉंग आर्ग्युमेंट्स, कारण जे ऑब्जेक्ट आहे ते आपण सुरुवातीला घेणार आहोत. मग वर स्ट्रॉंग आर्ग्युमेंट्स आणि त्याच्यानंतर मग काय आलं, बीईंग गिव्हन बाय द लीडर. ओके बीईंग आलं, त्यानंतर गिव्हन आणि नंतर बाय द लीडर, अशा प्रकारची ही वाक्य आपली झालेली आहेत. ओके तर नेक्स्ट आपण पाहूया सेंटेन्सेस, याच्यानंतर पुढे आणखीन काही सेंटेन्सेसची आपण प्रॅक्टिस करूया. पहा आता इथे सेंटेन्सेस काय आहेत, तर वेअर वॉज ही प्लांटिंग द ट्री. पुन्हा पहा वेअर आहे प्रश्नात, इथेही पॅसिवमध्येही आपल्याला वेअरच करायचं आहे. वेअर वॉज आहे तसा आहे का आहे, कारण की इथे ही शी रिलेटेड आहे आणि नंतरचा जो वॉज आला आहे म्हणजे पॅसिव वॉइसमधला जो वॉज आला आहे तो ट्रीशी रिलेटेड आहे आणि ट्री एकच आहे आणि म्हणून वॉच चालणार आहे. ओके पहा इथलाच उचलून इथे घेतला आहे असं लक्षात बिलकुल ठेवू नका. तर हा वॉच कोणाशी रिलेटेड झाला आहे आता, तर द ट्रीशी, आणि द ट्री सिंग्युलर आहे म्हणून इथे पुन्हा आपण वॉच घेतलेला आहे. ओके व्हेअर वॉज द ट्री बीईंग प्लांटेड बाय हिम, झालं पहा वाक्य किती सरळ वाक्य आहे, सहज आपल्याकडून ते झालेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्स जे आहे ते हॅव दे कम्प्लिटेड द वर्क. आता या वाक्यामध्ये बघा, जर का हॅव किंवा हॅज किंवा हॅड आपल्या वाक्यामध्ये जर का आले तर फक्त एकच बदल करायचा आहे त्या वाक्यामध्ये, आपल्याला बीनचा वापर म्हणजे पॅसिवमध्ये बीन आणि व्हीथ्रीचा वापर करायचा आहे. आणि हॅज किंवा हॅड किंवा हॅज सॉरी हॅव हॅज किंवा हॅड यांचा तर वापर आहेच. ओके पाहूया आपण सेंटेन्स कशा प्रकारचा आहे. हॅव दे कम्प्लिटेड द वर्क, मग काय आलं हॅज, पहा प्रश्न आहे परंतु इथे हॅज का आले कारण की द वर्क आलेलं आहे ऑब्जेक्ट आणि द वर्क हे थर्ड पर्सनल सिंग्युलर तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहे, सॉरी नाम आहे ते. ओके मग काय झालेलं आहे द वर्क हॅज. ओके तर काय केलं आपण हॅज द वर्क, कारण प्रश्न करायचा आहे आपल्याला क्रिएट म्हणून. हॅज द वर्क बीन कम्प्लिटेड बाय देम, झालं आपलं वाक्य. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे पहा, व्हाय हॅज शी कुक्ड द फूड.
ओके मग काय व्हायचं व्हाय तसंच राहणार आहे, हॅजचं हॅजही तसंच राहिलं आहे कारण की शी ही सिंग्युलर आहे आणि द फूडही सिंग्युलर आहे आणि म्हणून काय झालं व्हाय हॅज द फूड, ओके व्हाय हॅज द फूड बीन कुक्ड बाय हर, झालं आपलं वाक्य. त्यानंतरचं सेंटेन्स आहे हॅड दे सॅनिटाइज द एंटायर एरिया, ओके काय केलेलं आहे हॅड दे सॅनिटाइज द एंटायर एरिया, ओके मग पहा इथे हॅड, आता हॅडमध्ये आपण हॅडच वापरू शकतो कारण फर्स्ट पर्सनल असू देत सेकंड पर्सनल किंवा थर्ड पर्सनल हॅडच येणार आहे सर्वांसाठी आणि म्हणून हॅड आहे तसा ठेवला. हॅड नंतर पहा दे सब्जेक्ट आहे आणि द एंटायर एरिया ऑब्जेक्ट आहे. मग इथे ऑब्जेक्ट काय घेतला आपण सुरुवातीला घेतला हॅड द एंटायर एरिया बीन सॅनिटाइज्ड बाय देम वगैरे लिहिण्याची गरज नाही कारण त्यांच्याकडूनच कोणाकडून तरी म्हणजे सॅनिटाईज केलं जाणार आहे पण एरिया सॅनिटाईज झाला हे महत्त्वाचं असल्यामुळे आपण इथे काय केलं हॅड द एंटायर एरिया बीन सॅनिटाइज्ड हे महत्त्वाचं आपलं वाक्य झालेलं आहे. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच. तोपर्यंत स्टडी वेल स्टे वेल.